Light up your tuck, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताईंना पहिला प्रश्न आहे, पवारसाहेबांनी काल TV9 मराठीला आमच्याकडे एक इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुमचा इंटरेस्ट हा महाराष्ट्रामध्ये नाही, संसदीय राजकारणात आहे. आणि त्यांनी तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या दावेदार किंवा जी काही चर्चा होती त्याला ताई पूर्णविराम दिलेला आहे. अर्थातच, एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा CM च्या रेसमध्ये नाही हे गेले 2 महिने आम्ही सातत्याने बोलतोय. आमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, आणि एकदा आम्ही एखादी विचारधारा किंवा एखादा निर्णय पकडला की आम्ही त्याच ट्रॅकवर आमची गाडी राहते. हे तुम्ही सगळ्या आमच्या इंटरव्ह्यूजमध्ये बघितलं असेल. त्याच्यामुळे 2 महिने आम्ही सातत्याने हेच बोलतोय, हे काही नवीन नाही आहे. दुसरी गोष्ट, अजितदादा म्हणत आहेत साहेबांनंतर मीच वाली आहे लोकसभेला, तुम्ही गंमत केली, आता गंमत करू नका असं बारामतीत बोललेले. हे अजित पवार आहेत, सगळ्यांना त्यांच्या बोलण्याची पद्धत माहिती आहे. त्याच्यामुळे रामकृष्ण हरी. त्यावर काय तुम म्हणजे वाली मीच, म्हणजे ते स्वतःला साहेबांनंतर मीच वारस आहे असं सांगणार? एकतर कोणीही कुणाच्या नंतर मी असं भाष्य करत नाही. माझी इच्छा आहे माननीय मोदीजी आणि अमित शहांनी पण 100 नाही 200 वर्ष जगावं. त्याच्यामुळे ही भाषा माझ्या संस्कारात बसत नाही. आणि म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की जरी मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असले तरी माझी इच्छा आहे की त्यांच्या सगळ्या नेत्यांनी 100 200 वर्ष जगावं, आम्ही सगळ्यांनी लढावं करावं, पण ही भाषा माझ्या संस्कृतीत बसत नाही. साहेब आणि पाऊस, म्हणजे पावसातली साहेबांची सभा हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे. टीका होते, देवेंद्र फडणवीस देखील काल पावसात भिजले, तर ते म्हटले की मतांचाही पाऊस पडेल. दुसरीकडे तावडे असं म्हणत आहेत की पाऊस बघूनच साहेबांची सभा त्या ठिकाणी ठेवली. बघा, जर शरद पवारांचं नाव घेऊन हेडलाईन होत असेल तर एका सशक्त लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे ना, तेवढा अधिकार पण आता तुम्ही देवाभाऊ आणि विनोद भाऊंकडून घेणार का? राव इतना तो हक बनता आहे यार. नोमानींचा एक व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला आहे, होट जिहाद होत असेल तर धर्मयुद्ध लढावं लागेल असं ते म्हणत आहेत. हे किती दुर्दैव आहे की हे विधानसभेचं इलेक्शन आहे, ह्याच्यात महागाई, बेरोजगारी, भारतीय जनता पक्षांनी केलेला लपवलेला भ्रष्टाचार. आजच मी TV वर पाहिलं की वायकरजींना क्लीन चिट दिली. वायकरजींना तुमच्या TV9 चॅनलवर मी रडताना पाहिलेलं आहे, तुमच्याच चॅनलवर पाहिले, फार काही लांब नाही. जे वायकरजी आणि त्यांची कुटुंब तुमच्या चॅनलवर रडकुंडीला आलेलं मी स्वतः पाहिलं, या राज्यांनी पाहिलं. असं काय झालं त्यांना क्लीन चिट मिळाली हे आम्ही आधी म्हणत होतो. पण एखाद्या सुसंस्कृत चांगल्या माणसाला त्रास द्यायचा, छळायचं, त्याच्या फॅमिलीवर रेड करायचं, जसं माझ्या 3 बहिणी विजया पाटील, रजनी इंदुलकर आणि नीता पाटील या 3 रेड झाले. 5 दिवस, 5 दिवस रेड. साध्या कष्ट करणाऱ्या माणसांवर रेड करायची, त्रास द्यायचा, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED च्या नोटिसेस पाठवायच्या, आणि मग आपल्याकडे वळवून घ्यायचं त्यांना, आणि आपला पक्ष ताकदीने वाढवण्याचा एक असा कॉपी करून पास करायचा प्रयत्न जो भारतीय जनता पक्ष करतो हे दुर्दैवी आहे. अतिशय गलिच्छ राजकारण जे भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षित नव्हतं, कारण का ओरिजिनल भारतीय जनता पक्ष जरी आमचे मतभेद असले तरी एक सुसंस्कृत पक्ष होता. अटलजी असतील, सुषमाजी असतील, किती आपल्या पुण्यात आज आहोत, प्रकाश जावडेकरांचा मी आवर्जून उल्लेख करेन, हे सगळे सुसंस्कृत नेते भारतीय जनता पक्षाचे. असं गलिच्छ राजकारण कधी केलं नाही. BJP 2.0 आहे ना, त्याचा प्रॉब्लेम आहे. पण नोमानींचा व्हिडिओ दाखवून काय वेगळं साध्य करायचं असं वाटतं? अहो, त्यांचा ह्याचा अर्थ काय होतो की देवेंद्रजींकडे अजेंडाच नाही, विकास केला नाही, घरं फोडली, पक्ष फोडले, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED करून हे सगळे उद्योग जे केलेत गेले 2.5 वर्षात, आणि देवेंद्रजी स्वतःच म्हणाले की मी 2 पक्ष फोडून आलो. हे तर आमचा आरोप नाही आहे, देवेंद्रजी स्वतःच म्हणाले की 2 पक्ष फोडून मी आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे दुर्दैव आहे की देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. एक युवा नेतृत्व महाराष्ट्रात होतं, जरी विरोधात असलं म्हणून काय झालं, पण देवेंद्रजी ज्या पद्धतीने आज विकासावर बोलत नाही, महागाईवर बोलत नाहीत, भ्रष्टाचारावर बोलत नाहीत, ते बेरोजगारीवर बोलत नाहीत, मूळ मुद्दे आता इथे एक सर्वे घ्या, 10 लोक आपल्याकडे बघतायत की आज त्यांना खरंच काय महत्त्वाचं आहे, किती प्रचंड महागाई झाली आहे, किती प्रचंड बेरोजगारी झाली. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांना
जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांना बगल देऊन काहीतरी वेगळंच बोलायचं, ह्याचा अर्थच की आज भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रपक्षांकडे काही बोलायला राहिलं नाही. पण तरी जरी फडणवीसांनी हे सगळं सत्तेसाठी केलेलं असलं तरी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असं त्यांचं वक्तव्य आहे. आता ते होते का नव्हते हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की मागच्या वेळेस ते पुन्हा येईन म्हणले होते. कदाचित त्यांचा पण कोण मीडिया ॲडवायझर असेल काय माहिती. आता तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एक आहे भारतीय जनता पक्षामध्ये बाकीच्या राज्यामध्ये जो नेता कष्ट करणारा असतो ताकदवर असतो त्याला नेहमी डावललं जातं. तुम्ही बघा राजस्थानमध्ये तसंच झालं, मध्य प्रदेशमध्ये पण तसंच झालं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला एखादा नेता जेव्हा मोठा होतो ते खटकतं, त्याच्यामुळे ते चांगली लीडरशिप किंवा कष्टाळू लीडरशिप संपवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्र नेतृत्वाकडून वारंवार होतो. कदाचित हाच अन्याय जो मध्य प्रदेशमध्ये झाला, राजस्थानमध्ये झाला, कदाचित शक्यता नाकारता येत नाही की तोच अन्याय देवेंद्र फडणवीसांवर पण भारतीय जनता पक्ष होत असेल असं वाटतंय जे काय चित्र दिसतंय. शेवटचा प्रश्न तर आपण दिल्लीत कायम भेटत असतो, पण शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत प्रचाराला, काय एकंदरीत 2.5 दिवस राहिलेले आहेत, काय एकंदरीत वाटतं चित्र? बघा आम्ही मूलभूत प्रश्न जे महाराष्ट्र आहेत, आम्ही परिवर्तन मागतोय. आम्ही परिवर्तन का मागतोय? कारण का आज महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार हा इतका वाढत चालला आहे. महागाई वाढत चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली, हे प्रश्न आहे. पॉलिसी आम्ही कशासाठी येतो सत्तेमध्ये? जर सत्तेत आलो तर ह्या मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी येतो. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे, शिक्षण परवडण्यासारखं झालं पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारीसाठी आणखीन इन्व्हेस्टमेंट. आम्ही खूप सिरियस पॉली GST हा मूलभूत गोष्टींवरचा किंवा शेतीवरचा कमी किंवा शून्यावर आणला पाहिजे असा आता आमचा आग्रह आहे. त्यामुळे आम्ही पॉलिसी आणि सेवेसाठी काम करतो आहे. दुर्दैव आहे की हे सत्तेसाठी आणि समाजांमध्ये कटुता वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष काम करतात. आणि हाही युद्ध हे त्यांच्या मित्रपक्षात पण सुरू झाले. भारतीय जनता पक्ष पण डिवायडेड, त्यांचे मित्रपक्ष पण डिवायडेड. आता एका स्टेटमेंटबद्दल, पॉलिसीबद्दलच एवढे मतभेद असतील तर सरकार कसं चालवणार? धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.